प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा. शापित राजकुमार ते संघर्षातून झालेला राजा, वाय एस जगनमोहन रेड्डी. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत 10 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर जगनला लोकांनी भरभरून मतांचं दान दिले. विधानसभेत 175 पैकी 151 तर लोकसभेत 25 पैकी 22 जागा घेत थंबिंग मेजॉरिटी घेत तो आंध्राचा 47व्या वर्षी 17वा मुख्यमंत्री झाला. परंतु ही दिसणारी वाट अत्यंत खडतर होती, खास खळग्यांनी भरलेली होती, पण वाटचाल मात्र ठाम होती. जगनचा जीवन प्रवास हा कुठल्याही मसालापट सिनेमाला लाजवेल असा आहे. साधी पॅन्ट, ॲपल कट, व्हाईट शर्ट, दुमडलेली हाताची आस्तीन हा त्याचा पोशाख व सावळ्या रंगाच्या चेहऱ्यावरून दिसणारं कायमचं स्मितहास्य असा हा स्टाईल आयकॉनिक नेता. आंध्र प्रदेशचा देव अशी ओळख असलेल्या वाय एस आर रेड्डी यांच्या अपघाती निधनानंतर ही निधनाची बातमी ऐकून 98 लोक हार्ट अटॅकने वारले तर 23 जणांनी आत्महत्या केली. या दुःखातून सावरल्यानंतर जगन रेड्डी यांनी ओडारपू यात्रा म्हणजे शोक यात्रा काढून मृत्यूमुखी पडलेल्या व शोकात आजारी असलेल्या व्यक्ती अथवा कुटुंबियांना भेटीचा कार्यक्रम सुरू केला व सांत्वन दौरे सुरू झाले. याला काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय स्तरावरून विरोध झाला व हे पक्ष शिस्तीत बसणार नाही असे निरोप येऊ लागले. दिल्लीला गेलेल्या जगन यांची आई विजयलक्ष्मी व बहीण शर्मिला रेड्डी यांचा देखील पक्ष नेतृत्वाकडून अपमान केल्याचे समजते. हे कळल्यानंतर जगन यांनी या अपमानाचा बदला घेण्याचे ठरविले होते असं बोललं जातं. डिसेंबर 2010 नवीन पक्ष काढण्याची घोषणा करून 2011 पक्षाशी फारकत घेतल्यानंतर स्वतंत्र पक्षाची निर्मिती केली व या नवीन पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदा कडप्पा या ठिकाणाहून झालेल्या मध्यावधी निवडणुकीत तब्बल 5 लाख मतांनी दणदणीत विजय मिळविला. त्यानंतर संघर्ष अजून तीव्र होत गेला. बेहिशेबी मालमत्तेसंबंधी 16 महिने सीबीआयचा तुरुंगवास व याबरोबरच काँग्रेस पक्षातील सहानुभूतीदार राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना देखील त्रास दिला गेला. जगनने तुरुंगातूनच सरकारच्या तेलंगणा राज्य निर्मितीला विरोध केला. त्यानंतर आईसह सर्व संसदीय पदांचा राजीनामा दिला. 2014 45% मते घेत जगनने 67 जागा मिळवल्या. चंद्राबाबूंचा TDP हा पक्ष 47% मते घेत सत्ताधारी पक्ष बनला. 2% मतांनी जगनच्या पक्षाला 5 वर्षे सत्तेपासून दूर ठेवलं. पण जगनने जिद्द सोडली नाही. विरोधी पक्षनेता असताना 6 डिसेंबर 2017 संपूर्ण राज्यभरातून सुमारे 3,600 किलोमीटरची प्रजासंकल्प यात्रा RK वेली या वडिलांच्या जन्मगावापासून सुरू केली. ही यात्रा अभूतपूर्व अशी झाली. या यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्य ढवळून काढण्यात आलं. याचं ब्रँडिंगही जबरदस्त केलं होतं. ऑक्टोबर 2018 विशाखापट्टणम येथे जगनवर हल्लाही झाला होता. पण हे सगळे अडथळे परतवून लावून एखाद्या योद्ध्याप्रमाणे जगन 10 वर्ष लढत होता. संघर्षातून माणूस तावून सुलाखून निघतो. एक लोकनेता व मुख्यमंत्र्याचा मुलगा, परंतु दरबारी राजकारणात छळला गेलेला शापित राजकुमार व परत संघर्षातून बनलेला राजा, अशी ही संघर्षमय स्टोरी आहे जगनची. राजकारणात असलेल्या प्रत्येक व्यक्तीने, पक्षाने, खास करून फायटिंग स्पिरिट गमावून बसलेल्यांनी खचून न जाता यातून बोध घ्यावा. वक्त से बडा कोई जादूगर नाही. निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of Shivprataap Academy Vita. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shivprataap Academy was the best decision. Shivprataap Academy mule mi yashasvi zalo, tumhi sudha yashasvi va. Chintan tumchi sa aamchi. Shivprataap.